म्हजें नांव गौरी नायक. हांव हांगा सगळ्यांक घेवन हांगा मार्शल महिला कॉपरेटीव क्रेडीट सोसायटी ह्या बँकेच्या इशू खातीर हांगा जमिल्ली आसा. ही सगळीं अकाउंट होल्डर्स म्हज्या बरोबर आसात ती. तांचें नांव अचला मोरसकर, ही म्हजी मा अंजली नायक, त्या स्मिता हिरवे, आणि यांचं नाव जुई दमानिया, प्रशिला धुमे आणि पूजा नायक. हे सगळे अकाउंट होल्डर्स आसा माशेलातले. आणि कोविडसाठी कोविडा खातीर आम्ही हांगा येऊना, चढ जण सगळी जणां जमुना. तर मुद्दो असो असा सांगपाचो की या माशेल महिला कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीन खूप पैशांचे घोळ झाले असा. म्हणजे 6 महिन्या पहिली आमकां सांगिल्लें की मॉरेटोरियम लागिल्लो आसा आणि त्या मॉरेटोरियमान फक्त 10,000 महिन्याक मेळटले म्हणून. सो आतां अशें जालां की आतां अशी तांची परिस्थिती आसा की सध्या लोकांक 10,000 सुद्दां मेळनात महिन्याचे. असे सुद्दां अकाउंट होल्डर्स आसा की 5,000 तांकां फक्त मेळटात महिन्याचे. आणि त्यांची कोविडा खातीर परिस्थिती सध्या सामकी किती म्हणतात बिकट आशिल्ल्या कारणात तांकां त्यांच्या अक्षरशः तांकां त्यांच्या स्वतःच्या पैशां खातीर तर भीक मागची पडटा. इतली परिस्थिती वाईट आसा की लोकांक फक्त गुळयो सुद्दां घेवपाक तांकां पैशे म्हणजे 1,000-2,000 असे मेळटात सध्या. आणि आता आम्ही त्याच्या उपरांत मागीर आम्ही CMA कडेन, मागीर मिनिस्टर त्यांच्याकडे, आणि मागीर त्यांचे RCS असिस्टंट रजिस्ट्रार आणि हेड ऑफिसांसुद्धा त्यांना ॲप्लिकेशन देऊन कळलेले असा. पण अजूनपर्यंत त्यांच्या वटेन काय आमकां रिप्लाय येऊना. तर त्याच्या उपरांत मागीर आम्ही हे प्रेस कॉन्फरन्स घेऊपाचे ठरवले. आणि मागीर ही तुमकां सांगतली किती फुडले. मार्शेल महिला कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे मी FD अकाउंट होल्डर आणि RD माझी चालू असा. पण हे बघितलं तर 2020 पासून जूनच्या यांचं मॉनिटोरियम चालू झालं. पहिलं सांगितलं आम्हाला डिसेंबरपर्यंत असणार. बरं, डिसेंबरपर्यंत म्हणता म्हणतात जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि पर पर्सन 10,000 सुद्धा लोकांना मिळत नाही. त्या 10,000 लोकांना फावटी मारायला लागतात. वयस्कर लोक येतात, अगदी चिंता करत घरी जातात रिकाम्या हाताने. बरं, यांना सांगितलं आम्हाला काहीतरी तुम्ही याच्यावर मार्ग काढा, तरी त्या म्हणतात आम्ही मलाच विचारते ती मी काय करू. चेअरपर्सन सांगता पद्मिनी पद्माकर सातोसकर, मी ह्याच्या मी काय करू सांग मला म्हणते. मी म्हटलं तुम्ही डायरेक्टर त्यांनी मीटिंग घ्या, लोकांचे प्रश्न सोडवा ना काय. बरं, ती मॅनेजरसुद्धा लोकांना असेच रोज उद्या आहे अशी रोज फावटी मारून लोकं कंटाळलेली असतात. लोकांना पैसे स्वतःचे हक्काचे पैसे मिळत नाही. आणि आम्ही तिका सांगले किरे तू पद्मिनी सातोसकर, तिका आम्ही फोन केलो आणि तिका सांगले किरे इन पर्सनली तू आमकां सगळे हे तुझे कस्टमर जे असा पळय त्यांकां मेळ, विश्वासान घे आणि तुम्ही सगळी जाण आमच्याकडे उलया म्हणून सांगले. तुमच्या बँकेन जर खरंच घोळ झाला जाल्यार पैशांचो, तर त्या बाबतीत तिका आम्ही जेव्हा फोन केला आणि तिका सांगले की तुम्ही सगळी मिळून जाल्यार ती प्रत्यक्ष आमकां सांगता की तुम्ही आपणाक ऑफिशियल लेटर दी म्हणून ऑफिशियल लेटर. त्यांना आम्ही तिका किती म्हटले तुम्ही पैसे जेव्हा बँकेक लॉस गेला त्यांना तुम्ही कस्टमरां कळले कळूंक ना. मागीर सकाळची ती आमकां 9:30 हांगा पळयता, 2 वाजेपर्यंत बसता. तो आमकां हो येतलो तो येतलो म्हणटा, कॅश येवंक ना म्हणटा, कॅश कांयच येवंक ना म्हणटा आनी दिना. आतां म्हाज्या चलयेचे एज्युकेशन म्हाका पयशे जाय फीक, जाल्यार हांवें सगळे थंय पयशे घेतले जाल्यार ती म्हाका दिनात. एक सेमिस्टर त्यांचो सोंपला तर दुसरो आयला जाल्यार म्हाका अजूनय पयशे दिवना. फक्त वर्सान तेंच्यांनी म्हाका 10,000 दिल्या. म्हाजी FD आणि RD आसा पळय ताका फक्त 10,000 दिल्या. आतां 1 वर्स जालें, आयज वयता फाल्यां वयता म्हणजे तेंचो कांयच आमकां रिस्पॉन्स येना. सगळें कितें केलां तें तिणें केलां म्हणटात. तिका विचारल्यार सांगता मॅनेजर चॅरमॅनाचेर घालता पद्मिनी सातोसकराचेर. आतां ह्या हेतून आमी करपाचें कितें, म्हणजे आमकां मार्ग खंयच्यान मेळटलो आतां. बरें, लोकांचे लाखो करोडांनी पैसे आहे, ते आम्ही मिटींग सुद्धा घेत नाही. उलट आम्हाला विचारता आम्ही काय करायचं. मी म्हटलं तुम्ही फंड काढा, डायरेक्टर मिळून मिटींग घ्या, सगळ्यांचे प्रश्न सॉल्व्ह करा ना, लोकांचे हक्काचे पैसे ना, तर करूया. अजून काही त्यांची ॲक्शन काहीच कशीच सोल्युशन दिसत नाही. वयस्कर लोक येऊन आमकां रिक्वेस्ट केले की फुडें सरून तुम्ही किती तरी करा, कित्याक ते आमकां दिना. वयस्कर लोक येतात सकाळी येतात सांजचे वयतात, ते म्हणटा की आमकां जमना त्यांचे चिडयो वयर चढून पैसे हाडपाक. मागीर शेवटाक तेंच्यांनी आमकां सांगलें की तुमी कितें तरी फुडें सरून कितें तरी आमचो मुद्दो हल करा, कित्याक आमकां पैशे आमचो मुद्दो फक्त पैशे, आमकां फक्त पैशे जाय. कशी बँक लॉसान गेली कितें गेली तो आमचो मुद्दो न्ही. कोणी पैशे खाले कोणी घोटाळा केला तो आमकां नाका. फक्त आमकां जाय की आमकां पैशे कशे मेळूंक जाय पळय ते आसा.
आणि त्यांच्यानी डिसाइड करपाचे की कोणी किरे केला ते नका. आमचे आता आर डी एफ डी आमचे सगळे हे झाले असा, पण तरी ती दिना. आता गेली एक वर्ष झाली माझी एफ डी रिन्यू झाला, पण ती पैसे म्हाका दिना. आणि हांवें घातलेले माझ्या चलेकूच लागून एज्युकेशनाक पैसे घातलेले थंय. आणि काय वेळेक आम्ही असे पैसे किरे, मेन म्हणजे आम्ही किरे सगळी एज्युकेटेड लोक असा, फक्त त्या बँकेन इंट्रेस्ट चढ असलेलो 11% 12%, म्हणून आम्ही एका लागून ह्या लोबानूच आम्ही त्या बँकेक हे केले, किरेक नॅशनल बँकेक इतलो ना म्हणून इंट्रेस्ट म्हणून म्हणून असे केले. म्हणजे केन्ना तरी आम्ही, आणि महिला मंडळ म्हणजे विश्वासू बँक, म्हणजे ही बायल बायलां चलयता, विश्वासू आणि सगळे विश्वासू असली म्हणून आम्ही थंय गेली. पण त्यांच्यानी किरे केले ते आमकां नाका, कोणी किरे खाले ते नाका. आमचा मुद्दा फक्त की आमकां पैसे जाय इतलेच. दुसरे म्हणजे त्यांचे चेक सुद्धा बाउन्स जातात, लाख लेक्सांनी आमकां चेक्स दितात. आणि पळवून गेल्यार हातूनही हे पण आमच्याकडे चेक्स असा. दाखय उलोवनी उलोवनी जेवी हांवें बाबासाठी ऑक्टोबरात ऍप्लिकेशन दिलं, लास्ट कॅन्सर पेशंट असलेलो तो. तेजेन त्यांच्यानी म्हाका हे चेक दिले सर, 2,000 2 लॅक्सचे बॉन्ड चेक. हे चेक सुद्धा त्यांचे परत बाउन्स जाऊन येतात परत. त्याच्यासाठी त्यांनी सेव्हिंग अकाउंट काढलंय. असं सेव्हिंग अकाउंटमध्ये त्यांनी निदान पर पर्सन 10,000 तरी देऊन जाईल ना, ते सुद्धा त्यांच्याकडे नसतात. त्या 10,000 लोकांना फावटी मारायला लागतात. बरं केअर पर्सन झालं काहीतरी करा, तुम्ही मिटिंग घ्या. ते तिचे मॅनेजरने पाटील म्हणून आहे ना, तिने सगळं कॅपॅसिटीच्या बाहेर लोकांना लोन दिली. ती तिचं नाव सांगते, ती केअर पर्सनचं नाव सांगते. पद्मिनी पद्माकर सातोसकर, कामत सातोसकर, ती केअर पर्सन. आणि बरं 5 वर्षांनी यांचे पद बदलून जाईल ना, ते सुद्धा त्यांनी बदललं नाही. इव्हन व्हाईस चेअर पर्सन तिने रिझाईन दिलं, ते सुद्धा त्यांनी बोर्डवरचं नाव काढू ना. लोकांनी तसे एक्शन घेऊ ना, त्यांचं ऑडिट सुद्धा सारखं नाही. तुम्ही आता सुद्धा माशेलान येऊन पळयशात जाल्यार तुमकां बँकेच्या बाहेर लोकांच्यो लायनी दिसतल्यो. त्यांच्यांनी उदकाची बिल जी सॉरी लायटीची बिलां भरिल्ली आसा, ती सुद्धा तांकां एरियर्स उदकाची उदकाची बिलांची बिलां कितें करताली, ती उदकाची बिलां घेताली आणि तो पैसो काढून लोकांक दिताली. म्हणजे 10,000 कितें बिलां आयली पळय ती दिताली. आणि जेन्ना त्या लोकांक परत एरियर्स येताले न्ही, ते लोक परत लायनीक रावताले. ॲक्च्युली त्यांना इतलो प्रॉब्लम आणि त्यांच्यानी बिलां घेऊपाची बंद करपाक जाय आसलेली न्ही, पण त्यांच्यानी ते बी करूंक ना. हांव पुजा नायक, ह्या सोसायटीन अकाउंट होल्डर आसा. हांव सोसायटीन अकाउंट होल्डर आसा, ताका लागून कितें केलें म्हाका, जेन्ना रिस्ट्रिक्शन रजिस्टर ऑफ कॉपरेटीव सोसायटीज पण जेच्या ऑफिसान जेन्ना रिस्ट्रिक्शन धाडली न्हू, तितून एका वन ऑफ द तेचे स्टाफ सांगपाक लागले, मॅडम म्हणपाक लागले, तूं म्हणपाक लागले ऍप्लिकेशन कर, कितें एज्युकेशन एज्युकेशनाचे तुमी एक्सपेंडिचर टू ऑर ट्युशन बी ऑर द हावर्स एक्सपेंडिचर तुका म्हणपाक लागले, तुगेले थोडे पैसे मेळटले. म्हाजी थोडी एफ डी आसा, इवन सेवींग अकाउंट पासून आसा म्हणून. सो मेनी कॉरस्पॉन्डंट आय डी एड्रेस सुद्धा महिला मॅनेजराक केले, रजिस्टर ऑफ कॉपरेटीव सोसायटी पणजे केले, रजिस्टर ऑफ कॉपरेटीव सोसायटी फोंडा झोनाक पसून घेतले, बट नो एक्शन हॅज बीन टेकन सो फार. कितें म्हणटा, रजिस्टर ऑफ कॉपरेटीव सोसायटी म्हणटा वी हॅव अ कमिटी म्हणपाक म्हणटा फॉर दॅट, अँड दॅट कमिटी वील डिसायड ऑन द मॅटर म्हणपाक लागले. बट टील टुडे नो एक्शन हॅज बीन गिवन. इवन फॉर द गेटिंग 10,000 एल्सो नो वी हॅव टू स्ट्रगल सो मच, ॅटलीस्ट वन आय हॅव टू स्पेंड ॲटलीस्ट 1 वीक फॉर द आय एम रिपोर्टिंग एट द सोसायटीज ऑफिस एट द 10:09:30 अँड गोईंग बाय 4:30 ॲट होम. सी इट इज नॉट दॅट रिकवरी इज गोईंग ऑन, बट देन सम ऑफ द आय डोंट नो सम ऑफ द स्टाफ दे आर हायडिंग द मनी पे. आवर क्वेश्चन इज दॅट एनी हाव एव्हरी ईच अँड अकाउंट होल्डर शूड गेट द 10,000 ॲटलीस्ट नो दॅट रिस्ट्रिक्शन हॅज बीन ग्रँटेड बाय द रजिस्टर ऑफ कॉपरेटिव्ह सोसायटी. 4 जणांनी मिळून त्यांना ती आयली, त्यांना ती सांगता मॅनेजरान खंय अशेंच खंय लोकांक लोन दिले अशेंच विदाऊट सेक्युरिटी दवरून आसतना. हय इतले दिले खंय आणि विदाऊट सेक्युरिटी दवरून आसतना. त्याच्या उपरांत मागीर तांकां परत सांगलें आमी सगळीं लोकां जमून परत एकदां एक मिटींग घेवया, हाजेर सोल्युशन कितें तरी काडपाक जाय. तर ती म्हणपाक लागली लोकांक सांगता आपल्याक खंय लेटर दिया. ते सुद्धा आमी लेटर दिले तिका की आमकां मेळपाक जाय, आमकां तुमच्या कडेन उलोवपाक जाय, कितें तरी सोल्युशन काडपाक जाय. जाल्यार आतां ती तोंडूच दाखोवपाक तयार जाता. लोकांची फेस करायला बघत नाही. आतां तिंगे दिप्ती म्हणून मॅनेजर आसा, दिप्ती पाटील, ती त्या दिसा आमी बँकेन गेली जाल्यार ती सडनली सांगता कितें, आपूण तर कोणाचो पैसो खाल्लो आणि आपूण कोणाक दिले ते तुम्ही आपणाक हाडून प्रूफ दाखोवचो म्हणटा. ते की आपूण कोणाचे खाल्ले जाल्यार तुम्ही प्रूफ दिया म्हणटा. आमी कशी प्रूफ दितली तेका, आमी जाणा तुम्ही भितरल्यान कोणाक लोन दिलो कितें दिलो तो आमकां कितें खबर ना न्ही. आमचो मुद्दो फक्त पैशे, आमकां फक्त पैशे वापस जाय म्हणटा. ते आतां सारकें कितें तुमी हें दिया प्रूफ दिया म्हणटा अशें इतले डॅरिंगान उलयता ते.
गेल्ले फाटी पैसे आज ना, आज येऊ ना, आज येऊ ना, गेले मी आता वरच चाले तर घालता ते एक वर्षक 10,000 देता म्हणजे बरं. यांनी FD पॉलिसी, FD वर बरेच जणांच्या जास्त FD त्याच्यावर पॉलिसी घेतली. बरं, यांनी पर्सनल लोन घेऊन बँकेच्या याच्यावर हे केलं आपले खर्च. ती मॅनेजर हिचं नाव सांगते, पद्मिनीचे, पद्मिनी पद्माकर सातोसकरचे, पद्मिनी हिचे नाव सांगता, दीप्ती दीपक पाटील. आणि ती मॅनेजरसुद्धा आज या, फाल्या या, परवा या, असे असे करून महिनो महिनो भर काढतात आणि लोकांचे पैसे सुद्धा त्यांच्या महिन्याचे त्यांना पावनात. तिकडे गेल्यावर कॅश नसते. बरं, लोकांनी विश्वासाने हे पैसे घातले आहेत ना, लोकांना त्यांना हक्काचे पैसे मिळत नाहीत आता आणि घरी मग रिकाम्या हाताने चिंतित करत जातात. लोकांचे 1 लाख ना, कोणाकोणाचे 20-20 लाख असा, 25 लाख, 30 लाख असा, इतले पैसे भरलेले आहेत त्या बँकेने विश्वासान. किती हो फक्त प्रश्न 1 लाखाचं 2 लाखाचं नाही, कोणी कोणी 40 लाख असतात. हे वयस्कर आहात ते लोक येऊन, कोण रिटायरमेंट झाला पण त्यांच्यानी पैसे घातले त्या बँकेन वचून, ते लोकांनी आमकां रिक्वेस्ट केली. ते ॲटलिस्ट म्हणतात आम्ही जिथे आहात पर्यंत तरी मेळटले मग बाय आमकां पैसे किती विचारता. बरं, एवढं संकट आलं तरी आम्ही त्यांच्या किती उत्तर देऊची जाग्यावर पण नाही कुठलंच. हे त्यांनी बोर्ड सुद्धा ती रिझाईन दिलं तर बोर्ड सुद्धा बदलू ना, ऑडिट सुद्धा त्यांचे सारखे ना. आणि वयल्यान आता आमकां शहाणपणा सांगतात तुमकां जाय ते करा, खंय चॅलेंजर उलयतात. जनरल बॉडी त्यांची झाली, एक झाली, त्यांच्यानी हाच खुद्द सांगलो की रिकवर जाऊन तुमकां 10,000-10,000चे मेळटले म्हणून पैसे, पण त्यांची रिकवर जायना, त्यांची रिकवरच जायना. आणि उदकाची उदकाची बिलं येताली तेच काढून ते 10,000 असे ऑफिसात तांकां दिताले, कोण येताले रिकवरचे असे घेऊन बसता, एक हातीन फोन घेता आणि लोणाकार कसे आपयता आणि मनशा रावला फाटल्यान म्हणतात तुमकां दिवपाचे. ही डेली वचून बसता, ही डेली वयता, न चुकता ही वयता. बरं, फेस तरी करून जाय ना लोकांचे कष्टाचे पैसे ना. वो टाईम रिकव्हरीचो नाही, हांगा खंय तरी फंड हाडून लोकांक सध्या गरज असा पैशांची, आता मागीर नाका लोकांक पैसे. सो आता किती तरी त्यांच्यानी हांगा फंड काढून लोकांक पहिली दिवपाक जाय, मागीर तुमचे तुम्ही कसे रिकव्हरी करता ते तुम्ही करा. घालपाचे घातल्या म्हणजे उलोवन दवरला, घालपाचे असा आम्ही आता सध्या. हय, आम्ही कोर्टान वचपाचे आसा, इतले कोर्टान वचपाचे आम्ही सगळे हे करून दवरलेले आसा. तेंचेर केस करतली, दुसरी आम्ही कोर्टान वयतली, हेजे जायना आल्या कित्याक आमकां सगळे जाणटेली केल्या हेतून आणि दुसरे म्हणजे आमकां हरेसमेंट खूप झाला, हरेसमेंट. आणि आमकां जाणटे लोक खूप रिक्वेस्ट करता कितें तरी तुम्ही करा, आम्ही आमकां जिथे आसा पर्यंत पैसे आमकां मिळून दिया म्हणटा. अक्षरशः रडटात, रडटात, गुळयां खातीर पैसे दिया म्हणटा, कोणाचे ऑपरेशन त्यांच्या घरान, कोणाक म्हणटा मेडिसिनांक पैसे ना, कोण म्हणटा आपण दुयेंत झालो आपणांक पैसे ना म्हणटा, 100 फावटी येऊन येऊन पैसे मागचे पडटा म्हणटा. आणि आमकां जास्त असं प्रेशर असा ते जाणट्या कडल्यानूच असा, ते म्हणटा आम्ही जिथे असा पर्यंत आमकां तुम्ही पैसे पावते करा, आमकां मेळटले कितें ना. कोण रिटायर झाला पण रिटायरमेंटाचा पैसो सगळो पडलेलो असा त्या बँकेत. आता हे झाले एक अकाउंट होल्डर कितले, आमची कमिटी असा, कमिटी असा, आमची कमिटी असा, कमिटी असा. पण कोविडात लागून काय सगळी लोक येऊ शकले नाही, कोविड असा म्हणून आम्ही सगळे हे करू ना कित्याक एग्रीमेंट. आम्ही सध्या ॲडवाईस घेतल्या ॲडवोकेटा कडल्यान, सो आम्ही आता रोखडीच घालपाची असा. मिनिस्टराक आम्ही ॲप्लिकेशन्स दिले, आम्ही CMकडे ॲप्लिकेशन्स दिले, मेमोरेंडम दिला आम्ही. आम्ही मेमोरेंडम ऑलरेडी दिला, मिनिस्टराकूय दिला, मागीर CMकूय दिला, मागीर हेड ऑफिसानूय त्यांच्या पणजे दिला, RCSान, आणि असिस्टंट हेड रजिस्टर असा पण तांकां सुद्धा आम्ही हे दिले असा, मेमोरेंडम असा. अजून त्यांच्या कडल्यान आमकां कांयच रिप्लाय येऊ ना, ना. आम्ही ॲक्च्युली परत घालपाचे चितला पण आता पळोवया किती कसे, सगळ्यांचेर सगळ्यांचेर सगळीच रिस्पॉन्सिबल झाली ना तातून, डायरेक्टर पण आणि कारण सगळ्यांचेर घालपाक सोदता. ना टायम पिरियड ना, आता आम्ही टायम पिरियड 8 दिसां भितर हे करपाक जाय.
आठ दिसा भितर तरी ना अजून करू ना अजून सध्या आम्ही चालू असा चालू प्रोसेस चालू असा।